हो ऑन है। हाँ रूप पाहता लोचने आठवत का तुला? हो पण ते शब्द सगळे सांगशील? कारण ते फास्ट आहे ना। तू तोपर्यंत तबल्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन दे ना। हो दे, मी तोपर्यंत तोपर्यंत तबल्याचं सांगा। बघा आता तुमच्या समोर हे जे हार्मोनियम आहे आणि तबला आहे, हे बघा आपला तबला वाजवून तुमचं कसं छान मनोरंजन करते। तुम्ही त्या तबल्याकडे लक्ष द्या, ते बघा कसं आवाज काढतो, आणि तुम्ही त्या तबल्याकडे लक्ष द्या आणि त्यांच्याकडे पण बघा। बोलता आलं पाहिजे।
हॅलो मुलांनो शांत बसा. समोरचा मुलगा, अरे माझ्याकडे बघ, माझ्याकडे सरळ बस. लक्षात ठेवा, मी एक शिक्षक आहे. सेवा सदन हायस्कूलला मी टीचर होतो, संगीत शिक्षक. त्यामुळे मला माहीत आहे तुमच्या, समजलंय का? सगळे गुण मला माहीत आहे. समजलं, ताट बसा. मुलांनो, आता आपल्यासमोर देशमुख ताईंनी अत्यंत सुंदर आणि शास्त्रीय माहिती तुम्हाला दिली आहे, गायनाविषयी दिली आहे. आपलं भाग्य आहे नवीन सालामध्ये असा प्रकारचा प्रोग्राम होत नाही शाळेमध्ये. तो आपल्या केळकर सरांनी या ठिकाणी आणि मुख्याध्यापकांनी, सगळ्या शिक्षकांनी या ठिकाणी त्याला अनुमोदन दिलं आणि कार्यक्रम घेतला. गाण्यातला एक भाग ताल, ताल, तालाला संगीतामध्ये प्राण म्हटलाय. प्राण, माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही, बोलू नका. अरे माझ्याकडे बघ बेटा, तो समोरचा मुलगा. हा विद्यार्थ्यांचे गुण सगळे शिक्षकाला माहीत असतात बरं. मी सुद्धा शिक्षक होतो, हा आता रिटायर्ड झालो. तर ताल हा, अरे काय मारतो तो, माझ्याकडे लक्ष दे. इतका मी वाईट आहे का रे, माझ्याकडे तुम्ही पाहत नाही? मी वाईट आहे का, वाईट दिसतो का मी? मग माझ्याकडे पाहा ना. हा तर संगीतामध्ये तालाला ताल म्हणजे लय, ताल म्हणजे लय. लय ही सारखी असायला पाहिजे. म्हणून आपण लग्नामध्ये कोणत्या कार्यक्रमामध्ये डी जे लावतो ना, त्या डी जेमध्ये ठेका लागल्या आपण नाचतो. गाण्यावर नाचत नाही, पण आपण काय करतो गॅदरिंगमध्ये, कोणत्या गाण्यावर नाचते ग, फलाना गाण्यावर नाचतो. पण तालावर, अक्षरशः तालावर नाचतो. मग गाण्यावर काय होतात? अभिनय. गाण्यावर अभिनय होतो. तर तबला, तबला हा शिसमचा, चिंच वगैरे असे काही निवडक जी झाडं आहेत, आणि त्या झाडा त्या खोडाबहून तबला तयार होतो. या वरच्या या भागाला शाई म्हणतात, याला मधल्या भागाला लव म्हणतात, याला चाट म्हणतात, याला गजरा. हे जे चांबळं आहे हे बकरीचं आहे, समजलं का? त्याच्यावर ही शाई आणि गजरा. ह्या तबल्याला 16 घर आहेत. वादी आपण त्याच्याबद्दल घालतो आणि ताण द्यायसाठी आपण गठ्ठे आहे 8, अशी माहिती आहे टगेची. हे खोड आणि हे भांडं एल्युमिनियमचं. तर जसे शास्त्रीय संगीतामध्ये गाण्यामध्ये 7 सूर आहे, सारे गम पधनी, तसे तबल्यामध्ये 10 वर्ण आहे. वर्ण म्हणजे अक्षर, ता, तीन, धा, धीन, तून, दिन, क, तू, ना, असे बोल एकूण 10 आहे. समजलं का? आता मी तुमच्या समोर तबला कसा वाजवला जातो हे सांगतो तुम्हाला, आणि काही गमत सांगणार आहे. आता ना, ता, तीत, क, ट, र, असे बोल वाजवले जातात. आता धीर धीर, आता त्याला काय म्हणतात, काही डग्याचे बोल असतात, काही चाटेचे, आणि दोन्ही मिळून त्याला म्हणतात संयुक्त वर्ण, म्हणजे 10. धीन, धा, धीन, 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 धा, धा, धीन. आता ताईने जे गाणे म्हटलं ते त्रितालामध्ये 16 मात्रा होत्या. धा, धीन, धीन, धा, धा, धीन, धीन, धा, धा, धीन, धीन, धा, धा, धीन. आता म्हणजे एखादा ठेका वाजवून तुम्ही सगळे नाचता बरं.
नाचता का? बर नंतर थोड्या वेळ. आता मी फक्त दोन मुखळे म्हणा कायदा म्हणा फक्त वाजवतो आणि नंतर तुम्हाला तबल्यामधून गंमत सांगतो आहे. हां सिनेमामध्ये काही आवाज यायचे तर तबल्यातून फायटिंग सुरू आहे घोडा घोड्याचा आवाज टांग्याचा आवाज. शोले पिक्चर बघितला तुम्ही? अरे वा वा. तर टांग्याचा आवाज आणि घोड्यांचा टापाचा आवाज बघा. पहिले टांग्याचा आवाज पहा. आता गाडीचा आवाज रेल्वे गाडी बरोबर तुम्हाला रोज ऐकायला मिळतात. आता गाडी सुरुवात कशी होते फास्ट कशी जाते बघा. काही काही वेळा इंजिन आताचे इंजिन नाही पहिले कोळशाचे इंजिन होते सुरुवात करताना जागेवरच फिरायचे. आता जाताना पूल वगैरे पडतात पुलाचा आवाज वेगळा येतो. असा गाडीचा आवाज. नालचा आवाज बघा लावणी नाही लावणीचा आवाज बघा. तुम्ही नाचू शकता का? हां ठीक आहे.
एक ठेके सांगितले तुम्हाला कसे असतात संगीत. एक अभंग म्हणते, बापरखुमा देवी मारा देवी मारा
बघा तबल्यावरची विविध आपण धून ऐकली, यानंतर आपण हार्मोनियम सुद्धा ऐकूया. मी हार्मोनियम साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं हार्मोनियमची कला दाखवली. हॅलो, नमस्कार. कोणाकोणाला हार्मोनियम माहिती आहे हात वर करा. पेटी गावामध्ये पेटी वगैरे वाजत असते देवळात वगैरे, ती अशी कोणाला माहिती आहे? ज्यांना माहिती आहे त्यांनी हात वर करा, ज्यांना माहिती नाही त्यांना मी पण आता सांगणार आहे. थोडेफार हात वर आहे. आपण एखाद्या खेडेगावामध्ये समजा रात्री भजनं वगैरे असतात, तर त्या भजनामध्ये वापरल्या जाणारं वाद्य तबला आणि पेटी, हां, त्याबद्दल मी जे वाजवतो आहे ते पेटी. ही पेटी कशासाठी वापरतात? शास्त्रीय संगीतामध्ये गाणाऱ्याला साथसंगतीसाठी वापरत असतात, आणि याचे सोलोचे सुद्धा प्रोग्राम होत असतात. ही बनली कशाने असते? बस तेवढं सांगतो मी. लाकूड आणि पितळेचे स्वर ह्याच्या भरोशावर पूर्ण हार्मोनियम ही वाजत असते, हवेच्या भरोशावर ती वाजत असते. याचं पूर्ण असं इतकं सुंदर ते ढाचा बनवलेला असतो, त्यामध्ये असे स्वर फिट केलेले असतात की बटन दाबलं की ते स्वर वाजत असतात. मी विचारेन उद्या. हात खाली कर बेटा. याच्यामध्ये जसं मॅडमने सांगितलं सुरुवातीला की सा रे ग म प ध नी सा असे सात स्वर असतात एका सप्तकामध्ये, आणि नंतरचे चार आणि पाच स्वर वेगळे असतात. चार आणि एक असं पाच स्वर वेगळे असतात, असे पूर्ण 12 स्वर एका सप्तकामध्ये असतात. हां, मी वाजवून दाखवतो तुम्हाला. ऐकत आहे ना? आलं लक्षात? हे मला गावं नाही लागलं, हे याच्यातून वाजलं. आता मी पूर्ण 12 स्वर वाजवून दाखवतो. याच्यातून तुम्हाला काय लक्षात आलं? म्हणजे जेव्हा एखादी फिल्म वगैरे सुरू असते त्याच्या पाठीमागे जे बॅकग्राऊंड वगैरे असते, किंवा एखादीने कॉमेडी केली, एखादीने गमत अशी केली, तर त्याच्या पाठीमागे जे बॅकग्राऊंड वगैरे वाजत असते ते तुम्ही याच्या भरोशावर काढू शकता. लक्षात? याच्यामध्ये बरेच प्रकार असतात. डरावणी आवाज वगैरे हे जे हे डरावणी आवाज किंवा एखादा कॉमेडी आवाज अशासारखं समजा तुम्हाला करायचं असलं तर हे याच्यातून काढू शकता. आलं? आता वेगळं एखादं गाणं वगैरे वाजवून दाखवतो मी. आता
माझ्या गुरुजींनी म्हणजे लाडसे गुरुजींनी, मी लहान तुमच्या एवढा लहान होतो ना त्यावेळेला गुरुजींकडे शिकायला जात होतो, तर त्यावेळेला एक गाणं तुमच्यासाठी मी एक म्हणून शिकलो, त्यावेळेला शिकलो आणि आज मी तुम्हाला ऐकवणार आहे. ऐकायचं आहे जेवढं आठवते तेवढं म्हणतो. खूप लहान होतो त्यावेळेला, पहिल्यांदा जे शिकवलेलं गाणं होतं की आम्हाला लहान लहान मुलांना पटकन समजायला पाहिजे म्हणून त्यावेळेला जे शिकवलं होतं ते. या चिमण्यानो याग याग, या चिमण्यानो या, या चिमण्यानो याग याग, या चिमण्यानो या, चारा खाग पाणी प्याग अंगडी माझ्या खेळाया. या चिमण्यानो याग याग, या चिमण्यानो कशग नको तुम्ही ऐकाया. या चिमण्यानो याग याग, या चिमण्यानो या, या चिमण्यानो याग याग, या चिमण्यानो या. धन्यवाद. अजून एक गाणं म्हणतो, एक कडवं तुम्हाला ऐकवतो. जेवढं आठवलं तेवढं, गुरुजींनी लहानपणी शिकवलं होतं आणि मी गुरुजींचाच विद्यार्थी आहे. आज त्यांच्यासमोर तबला वाजवते हा माझा मोठा, म्हणजे मला त्याबद्दल अभिमान आहे की माझ्या गुरूंचं नाव मोठं आहे. असं तुम्हीसुद्धा करायला पाहिजे असं मला वाटतं. लहान मुलांकडून मला ही अपेक्षा. छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठा देहो, छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठा देहो, उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठा देहो. ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा, ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा. शेतात मळ्यांना फुलांना फळांना, शेतात मळ्यांना फुलांना
नवीन बाहर देऊ छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठा देऊ प्रेमाने कत्र राहू येथील जीवन पाहू प्रेमाने कत्र राहू येथील जीवन पाहू अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकत्र होऊ छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठा देऊ छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठा देऊ उद्याला मोठा देऊ थैंक यू धन्यवाद बघा आपला कार्यक्रम संपत आलेला आहे संपलेला नाही देवळात गेल्यानंतर करायचं असते देवदर्शन श्रीकृष्णाच्या हातामध्ये असते सुदर्शन आणि निसर्गाचं करायचं असते निरीक्षण आणि कार्यक्रमाचा अंतिम टप्पा असतो आभार प्रदर्शन तर मी अतिथींचा आभार करण्याकरता आमच्या शाळेतील मॅडम गावंडे मॅडमला या ठिकाणी बोलवतो हॅलो बघा आज आपण या कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांचा विकास कसा घडवता येईल यासाठी विविध वाद्य वादन क्लासिकल संगीत तसंच तुम्हाला आवडणारे पण चिमण्यांनो या आपण छोटेसे बहीण भाऊ हे पण गीत ऐकलेलं आहे शिवाय विविध वाद्याचा आपल्याला इथे काय झाली आहे ओळख झाली आहे काय झाली आहे ओळख झाली आहे आणि यासाठी दूर दूरून आलेले हे पाहुणे यांचं काय आपण आपल्यातर्फे छोटंसं आभार मानणार आहोत कारण कसं सरांनी सांगितलं असतं श्रीकृष्णाच्या हाती चक्र सुदर्शन तसं कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन तसं पाहतात सगळे आपलेच तुम्ही आपले आम्ही तुमचे तेव्हा आभार मानणार तरी कुणाचे पण तरीसुद्धा एक आमचं कर्तव्य आहे आज या ठिकाणी केळकर साहेबांनी अतिशय उत्तम असा कार्यक्रम घडवून आणलेला आहे त्यासाठी कल्याणी देशमुख मॅडम यांनी खास क्लासिकल गीताचा कार्यक्रम सादर केलेला आहे जरी आपल्या तुम्हाला आता समजणार नाही पण त्याचं महत्त्व फार आहे आपल्या इथे जरी संगीत शिक्षक नसला तरी आम्हा शिक्षकांना सर्वच प्रकारचं विद्यार्थ्यांना शिकवावं लागतं आणि आम्ही आमच्या परीनी सर्वतोपरी हा प्रयत्न करत असतो कारण विशेष असा शिक्षक यासाठी सध्या तरी उपलब्ध नाही त्यामुळे आम्हीच सर्व शिक्षक म्हणून हे कार्य घडवून आणत असतो पण आमचे मुलंसुद्धा एकदम आम्हाला एकदम चांगला प्रतिसाद देत असतात याच्यामध्ये तर त्यासाठी मी त्या कल्याणी देशमुख मॅडमचा सर्वात प्रथम आभार मानते तसंच लाडसे सर गुरनुले सर तसंच तबलावादन करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून दाखवले हार्मोनियम बाबत सुद्धा आपल्याला विशेष माहिती मिळाली की कशापासून बनतं त्यामध्ये सुद्धा काय काय असतं कसे त्यातून आवाज निघतात आणि इतर सर्व वाद्यवृंद याचा पण आपल्याला काय आला आहे परिचय इथे झालेला आहे त्यासाठी आपले सगळे पालकसुद्धा इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचासुद्धा आभार मानते आणि इथे उपस्थित असलेले मंचकावर उपस्थित असलेले सर्वच तसंच आपल्या प्रांगणात उपस्थित असलेले सर्वांचंच मी पुन्हा एकदा शाळेच्या वतीनं आभार मानते आणि आपल्या मुख्याध्यापिका मॅडम यांनी सुद्धा आणि आपल्या नाईक सरांनी पण भरपूर मेहनत घेतली आहे त्यासाठी विशेष प्रयत्न चालले आहे या केळकर कुटुंबाचे ते साथ आपल्यासाठी आले आहे दिल्लीवरून
आणि ते वेगवेगळे उपक्रम आपल्या शाळेत राबवत आहेत आणि त्यांना आपण प्रतिसाद देत आहोत, तर हा एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे। त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा सर्वांचा आपल्या शाळेतर्फे आभार मानते आणि यातून नक्कीच आमच्या मुलांचा विकास घडून येईल असं मी तुम्हाला ग्वाही देते। सुबोध देशमुख साहेबांनी सुद्धा आपल्याला विशेष असं मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी सर्वांतर्फे आभार मानते आणि कार्यक्रम संपव। विद्यार्थ्यांना इथेच चहा मिळेल, त्यांनी जाऊ नये आणि नाश्ता सुद्धा तुम्हाला तुमच्या परीने मिळेल। इथेच थांबावे, इथून उठू नये। सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी इथेच थांबावे। देशमुख मॅडमला सुद्धा विनंती करतो की आपण इकडे यावे, बसावे। तोपर्यंत आपल्या शाळेतील एक विद्यार्थी सुजित, एक भजन म्हणतो त्याला म्हणून सुजित चले।